सावंतवाडी रेड्डी मार्गावरील मळगाव घाटीत डोंगरावरून येणारं पाणी रस्त्याच्या खालून जाण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मोऱ्या बांधण्यात आल्या होत्या. संपूर्ण काळ्या अग्निजन्य दगडाच्या भिंती बांधून त्यावर मोठाले काळे मोठे एकसंध दगड आडवे रचण्यात आले होते. मात्र त्याला 100 अधिक वर्ष उलटली आहेत. आता या मोरीचे दगडी बांधकाम कमकुवत झाले असून ते कोसळले. त्यामुळे मोरी पूर्णपणे कोसळून रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठीच संपूर्ण मोरीचं नूतनीकरण करण्याचं काम बांधकाम विभागानं हाती घेतलंय. आता या ठिकाणी मोठे पाईप टाकून आधुनिक पद्धतीनं मोरीचं बांधकाम करण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटे यांनी दिली. ही ब्रिटिशकालीन मोरी कमकुवत झाल्याने त्यांचं पूर्ण नूतनीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलंय. यासाठी सोमवारपासून घाट मार्गातील रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय. तसे फलक मळगाव भागात लावण्यात आलेत. दरम्यान मळगाव घाटी बंद झाल्याने वाहनधारकांना वेते इन्सुली मार्गे तसंच आखेरी कोलगाव मार्गे वळसा घालून जावं लागतंय. त्यामुळे त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. प्रहार डिजिटलसाठी सचिन रेडकर, सावंतवाडी.